हो हो आता फोन ठेव. आईचा फोन होता. बहिणीचं लग्न ठरलंय ना. फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती. अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो. मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल. समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर. कांदा निर्यातीवर जी बंदी घालण्यात आली होती एकूणच सरकार समोर कांदा उत्पादकांचा प्रश्न होताच, त्याचबरोबर कांद्याचं उत्पादन किती होईल प्रत्यक्ष ग्राहकांच्या बाबतीमध्ये सुद्धा कोणत्याही सरकारने विचार करावा लागतो. परंतु आज आपण जर पाहिलं तर रबीचा कांदा असेल किंवा आता लेट खरीपचा कांदा असेल याचं उत्पन्न जे आहे त्याचा विचार करता कांद्याचं अजिबात शॉर्टेज येणार नाही. खरं म्हणजे मी माननीय प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेबांचं आणि आपल्या देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शाह साहेबांचं खरं मनापासून अभिनंदन करीन, धन्यवाद देईन. आणि त्याचबरोबर आमचे केंद्रीय मंत्री महाराष्ट्राचे पियुष गोयल त्या समितीत होते, त्यांनी सुद्धा याला पुढाकार घेतला. पण महाराष्ट्राचा प्रश्न होता म्हणून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, आमचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, यांनी सुद्धा फार प्रयत्न केले. या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नाने मिळाले यश आहे. प्रामुख्यानं भारत सरकारच्या समोर हा जो कांदा साठवणूक करता जो बेकायदेशीरपणे साठवला जातो विशेष मध्य प्रदेशमध्ये, हे परममंत्री असताना त्यावेळी आपण मोठ्या प्रमाणात रेड केल्या होत्या मध्य प्रदेश सरकारला सांगून. कारण कांदा होल्डिंग करणं हे कांद्याची जे पण आहे सप्लायमध्ये निर्माण करणारे व्यापारी आहेत, तर व्यापाऱ्यांकडून निर्माण झालेलं खरं म्हणजे हा इश्यू आहे. त्यामुळे शेतकरी नागावला जातो आणि मग शेतकऱ्याला पूर्ण करून आपल्या स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी हे व्यापारी मंडळी प्रयत्न करतात. मला वाटतं भारत सरकारने आता हा जो निर्णय केलेला आहे तर शेतकऱ्यांना थेट बांगलादेशला निर्यात करणार कांदा निर्यात करता येईल अशा प्रकारचं धोरण घेतल्याचं मला माहिती आहे, तर स्वागतच केलं पाहिजे. पण मधल्यामध्ये दलालांनी जो शेतकऱ्यांना मारक ठरणारं जे काम आता अनेक वर्ष करतायत, आपण पूर्वीपासून सुद्धा मार्केट कमिटीमध्ये मार्केट कमिटीच्या बाहेर शेतकऱ्यांना स्वतःचा शेतीमाल विकण्याची मुभा दिली होती. शेतकऱ्यांना माझी विनंती बांधवाने विनंती की आपण सुद्धा आता पुढं आलं पाहिजे. आमचा एक सह्याद्री उद्योग नाशिकचा विलास शिंदे हा आपल्यासमोर आदर्श आहे ना. मला वाटतं अनेक लोकांनी मार्केट कमिटीच्या संचालकांनी केवळ व्यापाऱ्याकडून सेज गोळा करीत राहण्यापेक्षा त्यांनी सुद्धा शेतकऱ्यांना थेट शेतीमाल विक्रीसाठी प्रवृत्त केलं पाहिजे असं माझं मत आहे. कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्सरे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स सेमी डिलक्स, स्पेशल सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर.